आणि एक अत्यंत महत्त्वाची बातमी आता या क्षणाला आपल्यापर्यंत पोहोचते, ती म्हणजे मिलिंद एकबोटेच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. पुणे सत्र न्यायालयाकडून हे अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी एकबोटे प्रमुख आरोपी आहे. एकबोटेच्या अटकेकरता स्वतंत्र पथक पुणे ग्रामीण पोलिसांनी रवाना केल्याचं कळते. माझे सहकारी नितीन पाटणकर आपल्या संपर्कात आहेत. नितीन, अनेक दिवस एकबोटे सातत्यानं प्रयत्न करत होते जामिनाकरता, मात्र आता वॉरंट न्यायालयानं बजावलेलं आहे. आजित, मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व अर्ज जो आहे तो हायकोर्टाने फेटाळल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई सुरू केलेली आहे. त्यानंतर पुण्यातल्या शिवाजीनगर न्यायालयानं अटक वॉरंट एकबोटेंच्या विरोधात जारी केलेलं आहे. त्याआधीच पुणे ग्रामीण पोलीस एकबोटेंचा शोध घेत आहेत. त्या संदर्भात आपण एक वृत्त देखील प्रसिद्ध केलं होतं की जे सामान्य नागरिक आहेत ते काही कारणाने एकबोटेंच्या संपर्कात आलेले होते. त्यांचं मागील 3-4 दिवसांपासून वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला बोलून त्यांची चळवणूक करण्यात येत आहे. आता अटक वॉरंट अधिकृतरित्या न्यायालयानं जारी केलेलं आहे. त्यानंतर तरी किमान पुणे ग्रामीण पोलिसांनी एकबोटेंना अटक न अपेक्षित आहे किंवा त्यात त्यांना यश येणं अपेक्षित आहे. कारण एकबोटेंच्या विरोधात हा जो गुन्हा आहे तो दाखल होऊन जवळपास एक महिना उलटून गेलेला आहे आणि महिनाभरात जोपर्यंत हायकोर्टानं जामीन अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला नाही तोपर्यंत पुणे ग्रामीण पोलिसांची एकबोटेंना अटक करण्यासंदर्भात कुठलीही हालचाल दिसून येत नव्हती. आता ही जी प्रयत्न सुरू आहेत त्यांना यश यायला हवं किंवा त्यांनी अटक करायला हवी, तरच पोलीस खरंच एकबोटेंना अटक करण्यासाठी प्रयत्न करत आहेत असं म्हणता येईल. नितीन, आपण बघतो पोलिसांना भल्या भल्या आरोपीच्या मुसक्या आवळायला काही तास लागतात, काही दिवस लागतात, मात्र महिना उलटून गेलेला आहे. अजून एकबोटे पोलिसांना सापडत नाहीत की नक्की दिसत नाहीत. आता न्यायालयाच्या वॉरंट नंतर तरी पोलीस गांभीर्याने एकबोटेंचा शोध घेतील असं वाटतं का? आधीच न्यायालयाच्या वॉरंट जारी केल्यानंतर तरी ग्रामीण पोलिसांनी गांभीर्याने त्यांना पकडण्यासाठी किंवा अटक करण्यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित आहे. मी जसं आधी म्हटलं तसं त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन महिना झालेला आहे. हा अजामीन पात्र गुन्हा होता. या महिन्याभरात पोलिसांनी काहीच केल्याचं चित्र दिसत नाहीये. त्याआधी शिवाजीनगर न्यायालयानं त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर ते हायकोर्टात गेले. हायकोर्टानं आज त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून देखील काही दिवस झालेले आहेत. मात्र अजूनही एकबोटेंचा थाकपत्ता पुणे ग्रामीण पोलिसांना लागलेला नाहीये. मात्र दुसरीकडे सामान्य नागरिकांची हॅरॅसमेंट केली जाते, त्याऐवजी एकबोटेंना पोलिसांनी अटक करावी अशीच अपेक्षा व्यक्त होते. खरं आता एकूण कस लागणार आहे पोलिसांच्या पोलीसपणाचा की खरंच किती तत्परतेनं पोलीस शोधतायत. महिना उलटून गेलाय, बघूया आता पोलिसांना किती तासात, किती दिवसात, किती महिन्यात एकबोटे सापडतायत. 24 तास रहा एक पाऊल पुढे.